हवामान खात्यानं राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा पुढं सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील विविध भागात दमदार पाऊस झाला गेल्या चार पाच दिवसांपासून कोकण वगळता राज्याच्या इतर भागात पावसानं उसंत घेतली आहे मात्र राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे बांगलादेश किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून आज संध्याकाळपर्यंत ते खेपूपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडून पुढील चोवीस तासात पश्चिम बंगालमधील गंगा नदीचं खोरं ओलांडण्याची शक्यता आहे याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून पुढील चार पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी म्हणजे दोन ऑगस्ट रोजी मुंबई पुणे रायगड सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे गुरुवारी मुंबई ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट असून कोल्हापूर रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला तर शुक्रवारी मुंबई पालघर रायगड पुणे सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला